हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी विशाखा विलास गुरु डहाणूकरवाडी उपासना केंद्र कांदिवली पश्चिम। माझा अनुभव आहे सच्चिदानंदोत्सव सुरू झाला त्या वर्षाचा, त्यावेळी पादुका बुकिंग करायचे असतात हे काही मलाही तरी माहिती नव्हतं, मिस्टरांना माहिती होतं पण त्यांनी काही बुकिंग केलं नव्हतं आणि मला काय त्यांनी सांगितलं नव्हतं की अशा पादुका आणायच्या आहेत या वर्षापासून बापूंनी सच्चिदानंदोत्सव सुरू केलंय आणि त्याच्यासाठी पादुकांचं बुकिंग वगैरे करायचं आहे। मला ते काहीच बोलले नाही, मला काय प्रत्येक शनिवारी उपासनेला जायला जमतचं होतं असं नव्हतं, पण ज्या आधी 2-3 दिवस पादुका दिल्या गेल्या, मी म्हटलं असं काय सगळ्यांनी पादुका आणल्या तुम्ही का नाही आणल्या, तर मला म्हणाल्या अगं त्याच्या आधी बुकिंग करायची असते, म्हटलं तुम्ही का नाही केली, तर म्हणाले मला वाटलं मी शाळेत शिक्षिका असल्यामुळे त्यांना असं वाटलं की इथल्या वेळ मिळेल न मिळेल आपल्याला जमेल की नाही, म्हणून त्यांनी काही बुकिंग केलं नव्हतं। म्हटलं असं नाही पण तुम्ही विचारायचं तरी ना किमान की बाबा आपण आणूया का, आणि त्या सगळ्यांकडे बापूंच्या पादुका येणार आणि फक्त आपल्या घरी येणार नाही हे ऐकून माझं मन एवढं खट्टू झालं होतं ना की मला ती खूप गोष्ट मनाला लागली, तुम्ही रोज उपासनेला जाता सगळं काही करता आणि मग ही साधी गोष्ट तुम्ही का नाही बोललात आणि का नाही तुम्ही बुकिंग केलं, मी त्याने म्हटलं तुम्ही असं नको करायला होतं आणि मला ते खूप हे झालं। शनिवारी सगळ्यांकडे पादुका पूजन झालं पण माझं मात्र दिवसभर मला एक उरगूर लागली होती की सगळ्यांकडे बापूंच्या पादुका आल्या आणि आमच्याकडे फक्त नाही आल्या, तर मी त्याच विचारात शाळेत गेले, शाळेतून मला त्या दिवशी उशीर झाला आणि म्हटलं आता सगळ्यांकडे माझे आई वडील पण जवळच राहतात, म्हटलं ठीक आहे त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेऊ आपण, मला म्हणाले मिस्टर आपल्याकडे नाही आले तर त्यांच्याकडे आले आहेत ना आपण त्यांच्याकडे जाऊ, म्हटलं तरी पण आपण आपल्या घरी आणणं आणि त्यांच्याकडे जाणं ह्याच्यात फरक आहे, तर म्हणाले ठीक आहे आता ह्या वर्षी नाही झालं आपल्याला पुढच्या वर्षी आपण करूया, पण माझ्या मनाला अतिशय अशी एक हुरहुर लागून राहिली होती की नाही काही झालं तरी माझ्याकडे बापू आज जायला हवे होते, असं मी सारखा दिवसभर माझ्या डोक्यात तोच विचार चालू होता। त्या दिवशी मला शाळेतून यायला पण बराच उशीर झाला, 6-6:30 वगैरे वाजले आणि मी घरी आली, घरी आली मिस्टर गेले उपासनेला निघून होते, शनिवार असल्यामुळे उपासनेला गेले ते आणि त्यांनी जवळजवळ 6:45 फोन केला की अगं मी पादुका घेऊन येतोय, बाकी त्यांनी काही मला सांगितलं नाही, तू तयारी कर मी पादुका घेऊन येतोय, कुठून आणतोय कसं आणतोय काही काही कल्पना नव्हती आम्हाला, बरं त्याची काय तयारी करायची ही माहिती नव्हती, मी आणि माझ्या दोन मुली भराभर सगळं आवरलं, तेवढ्यात माझे बाबा आले म्हटलं काय तयारी करायला लागते काय काय आणावं लागतं ते तर सांगा, तर म्हणाले अगं 7 नारळ लागतात, फुलं बेल तुळस वगैरे असं साधंच साहित्य लागेल, म्हटलं ठीक आहे मी ताबडतो मार्केटला गेली नारळ फुलं बेल तुळस सगळं घेऊन आली, तोपर्यंत 7:30 मिस्टर पादुका घेऊन आले आणि त्यानंतर आम्ही पादुका पूजन केलं, त्याच्यानंतर मी सागर संगीत सगळं स्वयंपाक केला नैवेद्य दाखवला आणि तो जो एक क्षण होता तो माझ्या आनंदात एवढा मला आनंद झाला होता की माझी दिवसभराची इच्छा माझ्या बापूंनी पूर्ण केली होती आणि आपल्या भक्तासाठी बापू अगदी त्याची छोट्यातली छोटी इच्छा कशी पूर्ण करतो तर ते त्याचं नेमकं कोणाकडे तरी पादुका गेल्या होत्या पण त्यांच्याकडे त्या पादुका पूजन करू शकत नव्हते, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता वैयक्तिक, त्यामुळे त्यांना तिथे गेल्यावर कळलं अरे गुरव तू नाही पादुका आणल्यास, ते म्हणाले नाही रे मी बुकिंग केलं नव्हतं, हे पादुका आहे तुला करायचं आहे का, तर ते म्हणाले हो, ते अमुक माणसाकडे जा आणि त्याच्याकडून तू पादुका घे आणि जाऊन तुम्ही पादुका पूजन करा, त्याप्रमाणे ते गेले त्यांच्याकडून पादुका घेतल्या आणि ते 7:30-8:15 घरी आले, त्यानंतर आम्ही पादुका पूजन केलं आणि तो माझ्या बापूंनी माझ्यासाठी केलेला जो आनंद तो मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही असा आनंद मला बापूंनी त्यावेळी दिला, असे कितीतरी क्षण आहेत, प्रत्येक क्षणाला बापूचा अनुभव येतच असतो पण त्यातला हा मोठा अनुभव म्हणून मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं म्हणून मी तो केला। श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी हरी।